विदर्भातील शेतकरी अद्याप कोणतेही नवे तंत्रज्ञान न वापरता पारंपरिक पद्धतीने शेती करतात, मात्र वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील चांदई येथील सचिन ठाकरे या अवघ्या 10वी उत्तीर्ण तरुण शेतकऱ्याने कमी पाणी असताना केवळ ऑटोमेशनचे तंत्रज्ञान वापरून तब्बल 32 एकर फळबाग साकारली आहे। पारंपरिक पद्धतीने शेती परवडत नसल्याने ठाकरे यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला। प्रचलित पद्धतीने 32 एकरांवर फळबाग जगवायची असेल तर त्यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता होती, मात्र सचिन ठाकरे यांच्याकडे अत्यल्प पाणी असल्याने त्यांनी केवळ 10 एकरवरच फळबाग घेतली होती। उर्वरित 22 एकर जमीन खरीप पिकानंतर पाण्याअभावी पडीक राहत होती, त्यावर सचिन ठाकरे यांनी उपाय शोधला आणि शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या अत्यल्प पाण्यावरच ऑटोमेशन तंत्रज्ञान वापरून संपूर्ण 32 एकर ही जमीन ओलिताखाली आणून सर्वत्र फळबागेची लागवड केली। यामध्ये संत्रा, सफरचंद, किन्नो संत्रा, पेरू, सीताफळ, पारमाही आंबा, स्ट्रॉबेरी या फळांचा समावेश असून अर्ध्या एकर क्षेत्रावर रोपवाटिका उभारली आहे। या सर्व फळबागेला ऑटोमेशन तंत्रज्ञानाद्वारे आवश्यकतेनुसार पाणी तसेच खतांची मात्रा देखील दिली जात असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आणि पैशांची बचत झाली आहे।